आपणास माहित असेल की आपण लॉकडाऊन म्हणजे 2020 एप्रिल 2020 पासून आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा आयोजित केली होती. हे जे फायनान्शियल इयर आहे 21-22 एप्रिल मध्ये आपण कार पार्किंगचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याबद्दल कार्यशाळा आयोजित केली. 16 मेला रिडेव्हलपमेंट बद्दल कार्यशाळा आयोजित केली आणि आज 30 मेला इलेक्शन म्हणजे 250 पेक्षा कमी सदस्यत्व असलेली जी ज्या संस्था आहे त्याचं जे इलेक्शन प्रोसेस आहे त्याबद्दल आज आपण कार्यशाळा आयोजित करतो. आपण मला सांगण्यास फार आनंद वाटतो की आज आपल्या ह्या कार्यशाळेत ऑनरेबल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज मिसेस रहमत के शेख मॅडम आज उपस्थित आहेत. त्यांचं मी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन तर्फे स्वागत करतो. तसेच माननीय रजिस्ट्रार राजेश लवेकर, राजेश लवेकर साहेबांची जर ओळख करून द्यायची झाली ते जवळजवळ सगळ्याच कमिटीमध्ये गव्हर्नमेंटचे असतात. त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला एकदा अनुभव आला की महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 त्याचं जे कलम 16A आणि 16B हे जे सुधारित कलम आहे त्याची जी अमेंडमेंट झाली त्याबरोबर त्यांच्या त्या कमिटीमध्ये मी सुद्धा होतो आणि राजेश लवेकर साहेब सुद्धा होते. आणि हा जो आता जो कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे रूल्स बनवलेत इलेक्शन रूल 2250 खालील सभासदत्व असलेल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे इलेक्शन रूल बनवले त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि आपण जे सगळे आज जे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन तर्फे लवेकर साहेब किंवा ऑनरेबल जजेस आणि आपले सगळे जे पार्टिसिपेंट आहे त्यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि लवेकर साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मात्र साहेब आणि परब साहेब सर्व उपस्थित. गृहनिर्माण संस्थांसाठी 23 जुलै 2019 रोजी नवीन हाऊसिंग चॅप्टर आपण म्हणजे कायद्यामध्ये सहकारी संस्था अधिनियमात इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. त्या कायदे तो हाऊसिंग चॅप्टर करताना गृहनिर्माण संस्थांना निवडणूक घेण्यासाठी स्वायत्ता देण्यासाठी कलम 73 CV मध्ये एक बदल करून निवडणुकीची जबाबदारी गृहनिर्माण संस्थावर टाकली होती. म्हणजे 250 पेक्षा कमी संस्था त्याच्या आधी आपण ही निवडणूक 200 पेक्षा कमी सभासदांसाठी ड प्रकारात निवडणूक प्राधिकरणामार्फत घेत होतो आणि 200 पेक्षा जास्त साठी क प्रकारात निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणूक होत होती. परंतु हे 73 CV मध्ये बदल केल्याप्रमाणे नवीन निवडणूक नियम आम्ही तयार केले. नवीन निवडणूक तयार करताना आधी सुरुवातीला अशी निवडणूक नियम तयार केले होते की एका दिवसाचा प्रोग्राम करून आपण वार्षिक सभेमध्ये सगळा निवडणूक कार्यक्रम घ्यायचा. तर त्याच्यावर जेव्हा सजेशन ऑब्जेक्शन मागवण्यात आले तेव्हा जवळपास 110 सजेशन ऑब्जेक्शन शासनाला प्राप्त झाले होते. त्यात हाऊसिंग फेडरेशनचे होते, काही गृहनिर्माण संस्थांचे होते. सर्व जे सजेशन ऑब्जेक्शन होते त्यांचा असं म्हणजे जवळपास 80% लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जर स्वायत्ता देत असाल तर निवडणूक घेण्याची जबाबदारी संस्थेवरच देण्यात येईल, निवडणूक प्राधिकरणाचा निवडणूक अधिकारी असू नये. तसेच सगळी निवडणूक ही निवडणूक कार्यक्रम लावून घेण्यात यावी. म्हणजे 2014 पूर्वी गृहनिर्माण संस्थाच्या उपयोगीमध्ये जी तरतूद होती त्याच्या धर्तीवर एक निवडणूक नियम तयार करावेत. मग हे सगळं सजेशन ऑब्जेक्शन जास्त प्रमाणाची मागणी असल्यामुळे ते निवडणूक नियमात परत आम्ही बदल केला. बदल करून शासनाने मग परत एकदा प्रसिद्ध केले आणि आता आपण हे निवडणूक नियम तयार केलेले ते अत्यंत सुटसुटीत आणि निवडणूक म्हणजे जवळपास सर्व गृहनिर्माण संस्था फेडरेशन यांनी मागणी केली होती त्याप्रमाणे तयार करण्यात आले. या निवडणूक नियमामध्ये पूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी आपण निवडणूक कार्यक्रम दिलेला आहे. निवडणूक कार्यक्रम म्हणजे सुरुवातीचं महत्वाचं सांगायचं म्हणजे निवडणूक घेण्याची जबाबदारी निवडणूक अधिकारी हा संस्थेचा सभासद असू शकतो. म्हणजे आणि निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारे सहकार खात्याचा हस्तक्षेप यात ठेवण्यात आलेला नाहीये. निवडणूक अधिकारी निवडणुकीची याद्या तयार करणे, याद्या प्रसिद्ध करणे, याद्या अंतिम करणे, निवडणूक अधिकारी नियुक्त करणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी संस्थेवर देण्यात आली. यात कुठल्याही प्रकारे सहकार खात्याचा निवडणूक प्राधिकरणाचा कुठलाही हस्तक्षेप राहणार नाही. त्यामुळे संस्थांवर आता ही जबाबदारी वाढलेली आहे की आता त्यांच्यावर पूर्ण दिल्यामुळे आता त्यांनी जबाबदारीप्रमाणे काम करावं लागणार आहे. आणि यात निवडणूक ही पूर्ण पारदर्शक होण्यासाठी यात कुठल्याही गटबाजी कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संस्थेने नियुक्त केलेल्या त्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची राहणार आहे आणि पदाधिकाऱ्यांची राहणार आहे. त्यासाठी आता परब सरांनी आणि फेडरेशनने मिळून एक निवडणूक म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांसाठी कार्यक्रम आपला प्रशिक्षणाचं पण एक ट्रेनिंगचं मॉडेल पण तयार केलेलं आहे. त्या ट्रेनिंग मॉडेल हे निवडणूक अधिकाऱ्यांनी घेण्याची घेण्याचं जबाब म्हणजे आवश्यक आहे. कायद्यातच तशी बदल करण्यात आला आहे पण त्याशिवाय
पदाधिकाऱ्यांनी पण त्या निवडणूक मॉड्यूल आहे प्रशिक्षणाचं त्याचा आभार हे म्हणजे त्याच्यात पार्टिसिपेट व्हावं आणि त्याप्रमाणे कशी निवडणूक घ्यायची ही प्रक्रिया पूर्ण एकदा समजून घ्यावी. कारण ही एकदम काय नियमामध्ये सुटसुटी दिलेली असली तरी त्यामध्ये काही आक्षेप असतील तर आता परब सर आहेत आपल्याकडे म्हात्रे सर आहेत किंवा स्टेट फेडरेशनचे राणे साहेब आहेत हे सर्व मिळून हा कार्यक्रम आता लगेच चालू करणार आहेत. ते कारण त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि निवडणूक प्रक्रिया ते पूर्ण संस्थेवर जबाबदारी दिल्यामुळे आता संस्थेचा त्याच्यातून खर्च कमी होणार आहे. निवडणुकीसाठी प्राधिकरणाची परवानगी घेणे वेळ त्याचा जो निवडणूक अधिकारी येणार बाहेरचा माणूस येणार तो सगळा त्रास वाचलेला आहे. आणि आता एक ऑगस्ट पासून आपल्याला आता निवडणूक घेण्याची या नियमाप्रमाणे परवानगी मिळणार आहे. ते त्या सत्यासाठी आता प्रशिक्षण आता यांनी लवकर चालू केलं तर त्या संस्थांनी त्याचे जास्तीत जास्त पार्टिसिपेट व्हावा आणि याचा लाभ घ्यावा. तर मला एवढं सांगायचं होतं अजून. थँक्यू सर. थँक्यू. सर्वप्रथम ऑनरेबल डिस्ट्रिक्ट जज रेमत शेख मॅडम, ऑनरेबल राजेश लवेकर साहेब, आमचे लाडके म्हात्रे साहेब, आपले मित्र ॲडव्होकेट राजा नालावडे साहेब, या सर्वांना मी प्रणाम करतो, सर्व पार्टिसिपेंट्सना प्रणाम करतो. आणि आपण आजचा कार्यक्रम जो आहे इलेक्शन ऑफ 250 मेंबर्स म्हणजे अप टू 250 मेंबर्स पर्यंत जे सोसायटीज आहेत, हाऊसिंग सोसायटीज आहेत, तर त्यांचा इलेक्शन ह्या विषयावरती आपण जे आहे ते आज एक डिस्कशन करणार आहोत. आपण ज्या वेळेला इलेक्शन ऑफ हाऊसिंग सोसायटीज आणि ह्या विषयावरती ज्या वेळेला आपण हातमध्ये एंटर करत असतो त्यावेळेला सर्वांना हे माहिती असेल की 97th अमेंडमेंट प्रत्येकाने बऱ्याच वेळेला वाचलं असेल की हाऊसिंग सोसायटी म्हटलं की कॉन्स्टिट्यूशनची 97th अमेंडमेंटला आपण टच केल्याशिवाय आपण एंटरच करत नाही. तर 97th अमेंडमेंटला गेले आपले जे दोन सेशन झाले होते म्हणजे जे आपलं रिकव्हरीचं सेशन झालं होतं त्याच्या अगोदर एक पार्किंगचं सेशन झालं होतं त्या दोन्ही सेशनमध्येही आपण त्या 97th अमेंडमेंटला टच केलं होतं. आणि 97th अमेंडमेंटला म्हणजे आजचा जो विषय आहे तो कॉन्स्टिट्यूशनला टच केल्याशिवाय त्याचं महत्व हे आपण समजूनच नाही घेऊ शकत. आणि ते संविधानाला संविधानाच्या इंटरप्रिटेशन त्यामध्ये आपल्याला करून घेण्यासाठी आपल्याला 97th अमेंडमेंट मध्ये तर जायचंच आहे. पण 97th अमेंडमेंट ज्या जे संविधान ज्या प्रियम्बलच्या आधारावरती आहे त्या प्रियम्बलमध्ये म्हणजे जर आपल्याला संविधान थोडक्या शब्दामध्ये जर कोणी म्हटलं की आम्हाला संविधान समजायचं आहे तर देन वी एंटर इन टू द प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि मग प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घेऊन आपण ते समजण्याचा प्रयत्न करतो. इलेक्शन संदर्भातला प्रियम्बल मध्ये आपल्याला काही रेफरन्सेस मिळत आहेत ते आपल्याला थोडंसं जाणून घेऊन मग आपण एंटर करण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवात करूया पहिला संविधानामधनं प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशननी. तर प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुरुवात अशी केलेली आहे की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व्ह टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक. आपल्याला डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक हे शब्दावरती इंटरप्रिट थोडस करायचं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे टू सेक्युअर ऑल इट्स सिटीजन्स जस्टिस. जस्टिस कुठली तर सोशिओ इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस. लिबर्टी, लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ अँड वर्शिप. अँड देन इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी आणि नंतर फ्रेटर्निटी ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल. मग हे जे सगळे तत्व आहेत त्या तत्वांना जे आपल्या इलेक्शन संदर्भातले काही तत्व ज्या प्रियम्बल मधले आहेत त्याला आपण टच केल्याशिवाय आपल्याला इलेक्शन हे समजणारच नाही. तर प्रियम्बल मध्ये सांगितलेलं आहे रिपब्लिक. रिपब्लिक सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे हेरिडेटरी मोनार्च नाही आहे म्हणजे वरती आपण सांगतो की राजा किंवा राणी नाही आहेत. आम्ही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो आमचा हेड म्हणून दिलेला आहे. सायमल्टेनियसली ज्या वेळेला आपण हाऊसिंग सोसायटीची ज्या वेळेला गोष्ट करतो त्यावेळेला देखील आपण तिकडे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे चेअरमॅनचा मुलगा हा चेअरमॅन झालाच पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही आहे. सेक्रेटरीचा मुलगा पण सेक्रेटरी झालाच पाहिजे असं नाही आहे. तर इथे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सेम म्हणजे रिपब्लिक कन्सेप्ट जो आहे तो आपण संविधानिक तत्वावरती घेतलेला आहे. आणि त्यानंतर डेमोक्रॅटिक हा जो शब्द आहे तर डेमोक्रॅटिक म्हणजे डेमो आणि क्रॅटिक असे दोन शब्द आहेत. थोडक्यात पीपल्स रूल तो ग्रीस मधला शब्द आहे. पीपल्स रूल ज्याला आपण बोलतो म्हणजे थोडक्यात काय आहे त्याला आपण कायद्याच्या भाषेमध्ये डॉक्ट्रिन ऑफ पॉप्युलर सॉव्हरिनिटी असं बोलतो. ज्याला डेमोक्रॅटिक हा जो शब्द आहे त्याला आपण डॉक्ट्रिन ऑफ पॉप्युलर सॉव्हरिनिटी असा उल्लेख करतो. थोडक्यात काय तर जी पॉवर आहे जी एक्स्ट्रीम पॉवर आहे जी सुपर पॉवर आहे दॅट बिलॉंग्स ऑर इज इन पजेशन विथ द पीपल ऑफ इंडिया आपण असं सोप्या भाषेमध्ये बोलतो. त्यामध्येही दोन प्रकार आहेत. डेमोक्रेसीमध्ये आपण बोलतो की वन इज डायरेक्ट डेमोक्रेसी आणि वन इज इनडायरेक्ट डेमोक्रेसी.
मग डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय? मग जे पीपल आहेत ते स्वतःच आपल्यासाठी कायदे बनवणार, ते स्वतःच रिप्रेझेंट करणार, त्याला आपण डायरेक्ट डेमोक्रेसी बोलतो. स्वित्झर्लंड या देशामध्ये तशी डायरेक्ट डेमोक्रेसी आहे, आणि आपण जी इंडियानी पाळलेली डेमोक्रेसी आहे दॅट इज अन इनडायरेक्ट डेमोक्रेसी. इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे मग आपण आपले रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत, जे आपण इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांना आपण निवडतो आणि मग आपण त्यांना पाठवतो जे आपल्यासाठी जाऊन आपलं कार्य करतात. मग सेम वे इकडे जो कन्सेप्ट आपण घेतलेला आहे इनडायरेक्ट डेमोक्रेसीचा, तो आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये देखील इलेक्शनमध्ये सेम टू सेम आपण इन्कॉर्पोरेट केलेला आहे. ह्या शब्दावर टच करून पुढे ज्या वेळेला आपण प्रियम्बल मध्ये असं म्हणतो की टू सेक्युअर ऑल इट सिटीजन्स जस्टिस, सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल जस्टिस, डेमोक्रेटिक सेटअप आणि पॉलिटिकल जस्टिस, हे दोन शब्द जर आपण घेतले त्या बेसवरतीच इलेक्शन तत्व हे आधारित आहे. त्यानंतर प्रियम्बल मध्ये म्हटलेलं आहे लिबर्टी, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, फेथ, बिलीफ अँड वर्शिप. सो नाव वेन यू आर टॉकिंग अबाउट 97th अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनची, त्यावेळेला जेव्हा आपण बोलतो की आर्टिकल 19(1)(c) मध्ये ज्या वेळेला फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इज अ फंडामेंटल राईट, मग तो फंडामेंटल राईट आला कुठून? तर याच प्रियम्बल मध्ये जे लिबर्टी मध्ये सांगितलेलं आहे, ज्या वेळेला आपण फंडामेंटल राईट ची कॅटेगरी करतो त्यावेळेला आर्टिकल 14 पासून आर्टिकल 18 पर्यंत आपण राईट टू इक्वालिटी बोलतो. आर्टिकल 19 पुढे जेव्हा आपण सरकतो आर्टिकल 19 to आर्टिकल 22, दॅट इज अ राईट, फंडामेंटल राईट टू लिबर्टी. आणि राईट टू लिबर्टी जो आहे तो शब्द आपण प्रियम्बल मधनच घेतलेला आहे, आणि म्हणून या लिबर्टीच्या टॉपिक मध्येच फंडामेंटल राईट ऑफ लिबर्टी जो आहे, इन दॅट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आर्टिकल 19(1)(c) मध्ये इनकॉर्पोरेट झालं 97th Amendment 2011 मध्ये. आणि 97th Amendment मध्ये नुसतं फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फंडामेंटल राईट मध्ये नाही इनकॉर्पोरेट झालं, तर पुढे आपण जर जेव्हा जातो डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये आर्टिकल 43(b) आहे आपल्या संविधानामध्ये, तिकडे स्टेटला ड्युटी कास्ट केलेली आहे द स्टेट शॅल एंडेवर टू फॉर्म काय, व्हॉलंटरी फॉर्मेशन, ऑटोनॉमस फंक्शनिंग, डेमोक्रेटिक कंट्रोल अँड प्रोफेशनल मॅनेजमेंट इन कोऑपरेटिव्ह सोसायटीज. म्हणजे हे स्टेटला करणं गरजेचं आहे, आणि ह्या दोन तत्वाच्या बेसिसवरतीच आपण आज इलेक्शन मध्ये एंटर करणार आहोत. कसं एंटर करणार आहोत, म्हणजे काय रिलेशन आहे या इलेक्शनचा आणि ह्या आर्टिकल 19(1)(c) आणि आर्टिकल 43(b)चा? तर ज्या वेळेला आर्टिकल 43(b) वरती आपण स्ट्रेस करतो ऑटोनॉमस फंक्शनिंग ह्या शब्दावरती, म्हणजे तिथे व्हॉलंटरी फॉर्मेशन दिलेलं आहे, डेमोक्रेटिक कंट्रोल दिलेला आहे, प्रोफेशनल मॅनेजमेंट दिलेला आहे, तर व्हॉलंटरी फॉर्मेशन म्हणजे काय? तर व्हॉलंटरी फॉर्मेशन, आपल्याला कोणी बळजबरी केलेली आहे का हाऊसिंग सोसायटीचा मेंबर होण्यासाठी? तर नाही आहे, सगळ्यांनी व्हॉलंटरी बाय कन्सेंट आणि बाय विल सगळेजण मेंबर झालेले आहे. त्यानंतर ऑटोनॉमस फंक्शनिंग असा शब्द आहे. ऑटोनॉमस फंक्शनिंगचा खरा अर्थ जो आहे, जर आपण आज आपले इलेक्शन रूल्स पाहिले जे आपल्या April 2021 मध्ये आपल्या समोर आलेले आहेत इलेक्शनचे रूल्स, खऱ्या अर्थाने ऑटोनॉमस फंक्शनिंगचा अर्थ या रूल्सने आपल्याला प्रदान केलेला आहे. ज्या वेळेला 97वी घटना दुरुस्ती झाली, 97th Amendment ज्या वेळेला झालं त्यावेळेला आपला कायदा जो आहे तो अमेंड करण्यात आला, आणि अमेंड करून वी आर नाउ टॉकिंग इन विथ रिस्पेक्ट टू इलेक्शन. इलेक्शनच्या संदर्भात जेव्हा आपण 97th Amendment रेफर करतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे इंडिपेंडेंट बॉडी जी आहे ती इलेक्शन ऑफ कमिटीसाठी स्थापित करण्यात आली, ज्याला आपण बोलतो स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी. आणि स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी कडे जे आहेत ते सर्व राईट्स प्रदान करण्यात आले इलेक्शन संदर्भातले, बट दिस इज आफ्टर द 97th Amendment. नाव वेन वी आर टॉकिंग अबाउट दिस अमेंडमेंट, म्हणजे जे आता नवीन रूल्स April 2021 मध्ये आपल्या समोर आलेले आहेत, त्या रूल संदर्भात ज्या वेळेला आपण गोष्ट करतो त्यावेळेला आपण हे बघायचं असतं की स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी कडे जे राईट्स कम्प्लीट दिले होते त्यापैकी काही राईट्स जे आहेत ते आता आपल्याला आपल्या मेंबर्सना आपण प्रदान करण्यात येत आहे. थोडक्यात रिटर्निंग ऑफिसर जो आहे तो इलेक्शनला लागणारा रिटर्निंग ऑफिसर, तो आपण आपल्या सोसायटीमधला मेंबरही अपॉइंट करू शकतो. हे राईट्स जे आहेत ते आपल्याला या रूल्सनी दिलेले आहेत, आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने बोलतो ऑटोनॉमस फंक्शनिंगचा जे क्लॅरिटी आहे ती या रूल्सनी आपल्याला प्रदान केलेली आहे. आणि मग डेमोक्रेटिक कंट्रोल नंतर शब्द आहे. डेमोक्रेटिक कंट्रोलचा ऑलरेडी आपण एक्सप्लेनेशन केलेला आहे. आणि त्यानंतर प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे. वेन वी रेफर बायलॉ नंबर 115 तर तिथे एक्सपर्ट डायरेक्टर, फंक्शनल डायरेक्टर्स आहेत,
जर आपल्याला प्रोफेशनल मॅनेजमेंटनी सोसायटी चालवायची आहे तर हे सर्व जण आपण ह्यांची हेल्प घेऊन प्रोफेशनल मॅनेजमेंटनी आपण आपली सोसायटी चालवू शकतो. तर दिस वॉज अ लिटिल इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन विथ रेफरन्स टू द इलेक्शन. आणि आता ह्या रेफरन्सनीच आपण इलेक्शनच्या आपल्या जे रूल्स आलेले आहेत एप्रिल 2021 त्या रूल्समध्ये एंटर करून ते इलेक्शनचं थोडस इंटरप्रिटेशन करायचा प्रयत्न करूया, त्या रूल्सचा इंटरप्रिटेशन थोडासा करायचा प्रयत्न करूया आणि ती प्रोसिजर काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. बट बिफोर वी एंटर इन टू द रूल्स काही डेफिनेशन आपल्याला गरजेचे आहेत, काही टर्म्स जे आहेत ते आपल्याला समजणं गरजेचे आहे. उदाहरणार्थ समजा आपल्याला कोणी विचारलं की इलेक्शनमध्ये कोण उभा राहू शकतो, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इलेक्शनमध्ये कोण कोण उभा राहू शकतो, तर आपण एक ढोबळ आन्सर आपण असं प्रदान करू की बाबा मेंबर्स जे आहेत ते तिकडे इलेक्शनमध्ये उभा राहू शकतात. हे तर सर्वजण आपल्याला आन्सर देतील, पण त्या मेंबर्समध्ये काही प्रकार आहेत आणि ते प्रकार आपल्याला थोडेसे जाणून घेतल्याशिवाय आपल्याला त्या रूल्समध्ये एंटर करता येणार नाही. ते प्रकार कुठले कुठले आहेत, तर आपण जर 154B व्हेन यू रेफर सेक्शन 154B ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 जी अमेंडमेंट 2019 मध्ये आली ते रेफर जर आपण चॅप्टर केला तर इन दॅट सेक्शन 154B(1) मध्ये डेफिनेशन दिलेले आहे अँड इन दॅट डेफिनेशन सर्व डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत बट वी विल टच ऑन द डेफिनेशन जे आपल्याला इलेक्शनला लागणारे आहे. तर त्यामध्ये मेंबरचं डेफिनेशन दिलेलं आहे, दोन प्रकार आहे. मग मेंबर कधी होऊ शकतो, ज्याला आपण प्रमोटर मेंबर बोलतो. प्रमोटर मेंबर म्हणजे जो सुरुवातीला एंटर करतो आणि नंतर सोसायटी फॉर्म करतो, तो सोसायटी फॉर्म करून आपल्याला देतो. आणि दुसरा जो मेंबर आहे आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी, नंतर जे ऍप्लिकेशन येतात त्यांना आपण नंतर सोसायटीमध्ये मेंबर करून घेतो. मग ते मेंबर झाले बरोबर. आणि त्यानंतर प्रकार तिथे दिलेले आहेत जॉईंट मेंबर, असोसिएट मेंबर अँड प्रोविजनल मेंबर. मग जॉईंट मेंबर म्हणजे कोण, ही संकल्पना पहिल्यांदा जी आहे ती आपल्या हाऊसिंग चॅप्टरमध्ये इनकॉर्पोरेट झालेली आहे. आणि ही जॉईंट मेंबर म्हणजे इट इज नॉट इक्विवलेंट टू जॉईंट ओनरशिप, इट डिफाइन्स को ओनरशिप कन्सेप्ट. आपला जे लीगल टर्म मध्ये इट इज अ को ओनरशिप कन्सेप्ट. को ओनरशिप कन्सेप्ट म्हणजे काय, समजा ए आणि बी या दोन व्यक्तींनी मिळून फ्लॅट विकत घेतले तर दोघांची ओनरशिप म्हणजे अग्रीमेंट मध्ये दोन नावं आहेत ए आणि बीचं. तर मग ओनरशिप मध्ये राईट्स जर आपल्याला डिफाईन केले गेले तर एचे 50% आणि बीचे 50%. मग तोच कन्सेप्ट जो आहे तो जॉईंट मेंबरशिपनी रेकॉग्नाईज, जॉईंट तुमच्या मेंबरनी रेकॉग्नाईज केलेला आहे. आणि जॉईंट मेंबर सांगतो की जो मेंबर सेकंड त्याचं नाव आहे अग्रीमेंटमध्ये, ज्यावेळेला ते लोक आपल्याकडे ऍप्लिकेशन करतात त्यावेळेला शेअर सर्टिफिकेटमध्ये आपण पहिलं नाव एचं टाकतो, दुसरं नाव आपण बीचं टाकतो. आणि मग आपल्यासाठी मेंबर कोण आहे, तर आपल्यासाठी मेंबर आपला प्रतिनिधी करत्या फ्लॅट पुरता प्रतिनिधी करणारा ए व्यक्ती आहे. पण जो बी आहे त्याला आपण जॉईंट मेंबर असं डेफिनेशन मध्ये प्रदान केलेलं आहे. ही होल्ड्स द टायटल अलॉंग विथ द ए पर्सन इन दॅट प्रॉपर्टी, ही होल्ड्स द टायटल ऑल्सो, ह्याला आपण बोलतो जॉईंट मेंबर. आणि मग असोसिएट मेंबर, जे पहिलं फक्त असोसिएट मेंबर होतं ते आता असोसिएट मेंबरचं डेफिनेशन त्या लोकांनी क्लॅरिफाय केलेलं आहे. मग असोसिएट मेंबर म्हणजे कोण, तर तिथे टायटलमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं नाही आहे. ओके, म्हणजे जर ए आणि बी आहे इथे फक्त एच आहे, तर मग ए नावाचा व्यक्ती आहे जर त्याला उद्या वाटलं की मी माझं सोसायटीमध्ये माझ्या कार्य करण्यासाठी मी जरा सक्षम नाही आहे, तर माझ्या घरातले काही मेंबर्स असतील तर त्यांना मी असोसिएट मेंबर करून त्यांना मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कसाठी पार्टिसिपेट करण्यासाठी सोसायटीमध्ये मी त्यांना असोसिएट मेंबर हे प्रदान करू शकतो. तर कोणाकोणाला करू शकतो, दॅट ए मेंबर कॅन गिव्ह इट टू, म्हणजे हजबंड असेल तर वाईफला देऊ शकतो, वाईफ असेल तर हजबंडला देऊ शकते, फादर मदरला हजबंड असोसिएट मेंबर करू शकतो, किंवा ब्रदर सिस्टर असतील किंवा सन डॉटर असतील हे ना आपण असोसिएट मेंबर करू शकतो, नेफ्यू नीज असतील त्यांना करू शकतो, किंवा डॉटर इन लॉ आणि सन इन लॉ म्हणजे जावयाचा मान देखील आपण कन्सिडर केलेला आहे, असोसिएट मेंबर मध्ये जावयाला देखील घेता येतं. तर हे असोसिएट मेंबरचे डेफिनेशन दिलेलं आहे, यापैकी कोणालाही आपण असोसिएट मेंबर करू शकतो. हे झालं असोसिएट मेंबरचं डेफिनेशन. ना व्हॉट अबाउट प्रोविजनल मेंबर, द प्रोविजनल मेंबर कन्सेप्ट इज ऑल्सो फर्स्ट टाइम रेकॉग्नाइज, म्हणजे हा जो डेफिनेशन जे टर्म दिलेला आहे प्रोविजनल मेंबर ते फर्स्ट टाइम इनकॉर्पोरेट केलं गेलं, अगोदर आपण त्याला नॉमिनेशनच्या बेस्डवरती मेंबर करून घेत होतो. तर ते नॉमिनेशन फॉर्म्स जे आपण भरलेले असतात, तर नॉमिनेशनच्या बेस्डवरती म्हणजे समजा ए व्यक्तीचा फ्लॅट आहे आणि ए व्यक्तीनी बी व्यक्तीला नॉमिनेशन भरलेले आहे बी व्यक्तीच्या नावाची, आणि एचं उद्या मयत झालं, एचे डेथ झाली,
मग इन केस ऑफ दॅट नाव बी विल कम ऑन रेकॉर्ड, म्हणजे बी जो नॉमिनेशन मध्ये आहे, नॉमिनेशन फॉर्म मध्ये ज्याचं नाव आहे त्याला आपण प्रोविजनल मेंबर म्हणून इनकॉर्पोरेट करतो सोसायटीच्या मेंबरशिप मध्ये, पण त्याला राईट्स मिळत नाही. ही विल नॉट बी एंटायटल टू द राईट्स ऑफ द फ्लॅट. त्याचा फक्त काय आहे, अधिकार ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज साठी रिप्रेझेंट करायचा आहे आणि ही विल बी ट्रस्टी टू ऑल द लीगल हेअर्स ऑफ ए. एवढं त्याचं कार्य आहे. जर उद्या नॉमिनेशन मध्ये नाव नसेल तर ह्या वेळेला फर्स्ट टाइम 154(b)(13) जर आपण रेफर केला, सेक्शन 154(b)(13) मध्ये जर आपण रेफरन्स पाहिला तर तिथे दिलेला आहे इफ नो मेंबर इज सच नॉमिनेटेड देन द सोसायटी कॅन अपॉइंट एनी प्रोविजनल मेंबर ऍज मे अपियर टू हिम. म्हणजे सोसायटीला असं वाटलं की हे लीगल हेअर आहेत किंवा लीगल रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ ए आहेत, देन दे कॅन अपॉइंट हिम ऍज टेक हिम ऍज अ प्रोविजनल मेंबर ऑल्सो. हे आपल्याकडे प्रोविजन प्रोविजनल मेंबरचे पण दिलेले आहे. ह्या सर्वांचा उल्लेख करायचं कारण असं की ज्या वेळेला आपण इलेक्शन या टॉपिकमध्ये एंटर करतो आणि पहिला प्रश्न आपण विचारतो हु कॅन कंटेस्ट द इलेक्शन, तर त्याचं आन्सर आहे ऑल दीज फोर कॅटेगरीज कॅन कंटेस्ट द इलेक्शन. ऑल दीज फोर कॅटेगरीज कॅन कंटेस्ट द इलेक्शन. मग आपण म्हणू की कायद्यामध्ये कुठे दिलेलं आहे का, नुसतं बोलून थोडी चालणार, आम्हाला प्रोव्हिजनही सांगा. तर प्रोव्हिजनही आहे ज्या वेळेला आपण सेक्शन 154(b)(11) रेफर करू, B154(b)(10) पण रेफर करू, त्यावेळेला तिथे दिलेला आहे असोसिएट मेंबर कॅन कंटेस्ट द इलेक्शन, दॅट इज गिव्हन अंडर सेक्शन 154(b)(10) आणि 154(b)(11) मध्ये सगळ्यांचे वोटिंग राईट्स दिलेले आहे. प्रोव्हिजनल मेंबर कॅन ऑल्सो वोट, असोसिएट मेंबर कॅन वोट, जॉईंट मेंबर कॅन ऑल्सो वोट इफ द फर्स्ट मेंबर इज नॉट वोटिंग. हे सगळं दिलेलं आहे. आणि पण प्रोव्हिजनल मेंबरला इलेक्शन मध्ये उभा राहायचे अधिकार हे कुठे दिलेले आहेत, तर ते अधिकार जे आहेत ते आपले इलेक्शन रूल्स April 2021 मधले जे इलेक्शन रूल्स आलेले आहेत त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे. जर आपण 76 रूल 76H पार्ट बघितलात त्याच्यामध्ये 6th पार्ट जो आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की कुठला मेंबर जो आहे त्याला डिस्क्वालिफाय होऊ शकतो, तर तिथे असं सांगितलेलं आहे ज्याच्या प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटर्स किंवा फायनल लिस्ट ऑफ वोटर्स मध्ये ज्याचं नाव नसेल तो कंटेस्ट करू शकत नाही. मग थोडक्यात प्रोव्हिजनल लिस्ट किंवा फायनल लिस्ट मध्ये प्रोव्हिजनल मेंबरचं नाव असू शकतं, देन ही कॅन ऑल्सो कंटेस्ट. मग तिथे प्रोव्हिजन ती दिलेली आहे रूल्स मध्ये 76H+6 मध्ये, दॅट इज प्रोव्हाइडेड. नाव वी ऑल नो दॅट की बाबा ठीक आहे हे 4 जण तो कर सकता है, म्हणजे बाबा हे सगळे 4 मेंबर तर करू शकतात. अजून कोण करू शकतं का? येस, जिथे लीगल पर्सन असते. वेन वी टॉक अबाउट पर्सन देर आर 2 kinds of persons, वन इज लीगल पर्सन अँड सेकंड ज्युरिस्टिक नॅचरल पर्सन ज्याला आपण बोलतो. तर हे जे ज्युरिस्टिक पर्सन किंवा लीगल पर्सन जे असतात मग यांचे ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह, समजा कंपनीने तुमच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलेला असेल किंवा असोसिएशन ऑफ पर्सन्स आहेत, लीगल फर्म आहे, ह्यांनी जर तुमच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलेला आहे तर त्यांचे ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात तर दे कॅन ऑल्सो पार्टिसिपेट इन द इलेक्शन्स, तर त्यांचंही नाव इथे समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मग हु कॅन कंटेस्ट द इलेक्शन झालं, बट हु कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन. मग इलेक्शन कंटेस्ट कोण करू शकत नाही, जरी तो मेंबर आहे, धरून चला जरी तो मेंबर आहे, मग असा मेंबर कोण आहे की जो इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही? तर आपले जे सेशन्स आहेत ते लिंक केलेले असतात. गेल्या वेळेचं आपलं सेशन कुठलं होतं, तर रिकव्हरी ऑफ ड्यूज. रिकव्हरी ऑफ ड्यूज मध्ये आपण काय सांगितलं, तर डिफॉल्टरची डेफिनेशन दिली होती. मग जो डिफॉल्टर असतो सोसायटीमध्ये, जो डिफॉल्टर असतो डिफॉल्टरची डेफिनेशन सेक्शन 154(b)(1) मध्ये दिलेली आहे. डिफॉल्टर जो असतो तो इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. मग हु कॅनॉट कंटेस्ट इलेक्शन मध्ये पहिलं नाव कोणाचं असेल, तर ह्या डिफॉल्टर लोकांचं पहिलं नाव असतं, ते इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. अजून कोण करू शकत नाही, जो कन्व्हिक्टेड असेल, समजा कुठल्या ऑफेन्ससाठी कन्व्हिक्शन झालेलं असेल, तर मग त्याला देखील इलेक्शन कंटेस्ट करणं, आपण त्याला इलेक्शन कंटेस्ट करायला देत नाही. अजून कोण इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही, तर समजा काही ज्यांनी फ्लॅट नुकताच विकत घेतलेला आहे आणि आपल्याकडे ऍप्लिकेशन केलेलं आहे मेंबरशिपसाठी, बट दॅट ऍप्लिकेशन इज नॉट येट डिसाइडेड, सो ही इज ओनली द ओनर ऑफ द फ्लॅट, ही इज नॉट येट द मेंबर ऑफ द सोसायटी, आणि म्हणून तो जर इलेक्शन प्रोसेस लागलेली असेल तर इलेक्शन तो कंटेस्ट करू शकत नाही. असे काही जे ओनर्स असतात ते कंटेस्ट करू शकत नाही. अजून कोणी कंटेस्ट करू शकत नाही, तर मग जे लीगली ज्यांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे, थोडक्यात सेक्शन 79 आहे, सेक्शन 85, सेक्शन 88 आहे, मग सेक्शन 154(b)(8)(2) आहे इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट्सचा, सेक्शन 154(b)(27) आहे, इथे काही स्पेसिफिक ऑर्डर्स पास केलेले असतील, मग डिस्क्वालिफिकेशन झालेलं असेल तर मग तुम्ही कंटेस्ट करू शकत नाही.
अजून कोण करू शकत नाही. तर आपल्याकडे बायलॉमध्ये 43 नंबरचा बायलॉ आहे आणि जो सबलेटिंग ऑफ फ्लॅट्स बद्दल उल्लेख केलेला आहे, ज्यांनी सबलेटिंग करताना इंटिमेट केलेलं नाही आहे सोसायटीला ऍज पर बायलॉ नंबर 43, इवन दॅट पर्सनला आपण डिस्क्वालिफाय करू शकतो फ्रॉम कंटेस्टिंग द इलेक्शन. त्यालाही डिस्क्वालिफाय होऊ शकतं. अजून कोण इलेक्शन डिस्क्वालिफाय होऊ शकतं? तर देन यू टू रेफर बायलॉ नंबर 116 मध्ये सांगितलेलं आहे, कुठल्याही जो पदाधिकारी असतो, ऑफिस बेअरर्स असतात, ही शुड नॉट होल्ड एनी इंटरेस्ट इन द सोसायटी, एनी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट इंटरेस्ट, म्हणजे ही शुड नॉट पार्टिसिपेट इन द कॉन्ट्रॅक्ट वगैरे. रिपेअरचं कॉन्ट्रॅक्ट आपणच घ्यायचं नाही सेक्रेटरीनी, ते कॉन्ट्रॅक्टरलाच द्यायचं. मग ते जे प्रक्रिया आहे की समजा तसा कुठला व्यक्ती जर असेल तर देन ही कॅन ऑल्सो ही विल नॉट बी एबल टू कंटेस्ट द इलेक्शन. हे देखील बायलॉ नंबर 116 प्रमाणे आपण तिथेही डिस्क्वालिफिकेशनचा एक ग्राउंड होतो. तर नाऊ वी ऑल नो दॅट हु कॅन कंटेस्ट इलेक्शन अँड हु कॅनॉट कंटेस्ट इलेक्शन, एवढंच आपल्याला ह्या डेफिनेशन मधनं हवं होतं. अँड नाऊ वील एंटर इन टू द रूल्स. टॉकिंग अबाउट द रूल्स जे एप्रिल 2021 मध्ये आलेले आहेत, आपण त्या रूल्सच्या अगोदर म्हणजे सुरुवात करायच्या अगोदर आपण ही गोष्ट एक क्लिअरिफाय करून घेतो की आता सध्या लॉकडाऊन कोविड पॅन्डेमिकचा हे चालू आहे, त्यामुळे इलेक्शन जे आहे ते तुम्हाला घेणार नाही आहे. सध्या 31 ऑगस्ट पर्यंत जे इलेक्शन्स आहेत, एक नोटिफिकेशन स्टेटनी सांगितलेलं आहे की यू कांट कंडक्ट इलेक्शन टिल 31 ऑगस्ट 2021. त्याच्या पुढचे गाईडलाईन्स अजून आलेले नाही आहे. तर त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत आपण इलेक्शन आपले कंडक्ट करू नये. मग इलेक्शन त्यानंतर कंडक्ट करण्यासाठी जर स्टेटनी गाईडलाईन्स आपल्याला दिले, तर मग ते जे आहेत त्यासाठी आपल्याला हा एप्रिल 2021 मध्ये आलेले जे रूल्स आहेत त्यांना रेफर करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याकडे इलेक्शन्स जे आहेत ते कंडक्ट करायचे आहे. मग इलेक्शन कंडक्ट करताना पहिला क्रायटेरिया काय आहे? तर पहिला क्रायटेरिया जो आहे तो आहे अपॉइंटमेंट ऑफ रिटर्निंग ऑफिसर. मग रिटर्निंग ऑफिसर, जसा आपण मगाशी कॉन्स्टिट्यूशनचा उल्लेख केला आर्टिकल 19(1)(c) अँड आर्टिकल 43(b), दॅट रिटर्निंग ऑफिसर जो अपॉइंट करायचा आहे तो आता ऑटोनॉमस फंक्शनिंगच्या स्वरूपामध्ये आपल्याला देखील अधिकार मिळालेले आहे. मीन्स वॉट? नाव वी कॅन अपॉइंट अवर मेंबर ऑल्सो ॲज अ रिटर्निंग ऑफिसर. मग तो जो मेंबर आहे त्याच्यामध्ये फक्त दोन क्रायटेरिया आहे. ही शुड नॉट कंटेस्ट द इलेक्शन, म्हणजे तो रिटर्निंग ऑफिसरने इलेक्शन कंटेस्ट नाही केले पाहिजे. आणि दुसरा क्रायटेरिया आहे ही शुड नॉट बी अ मेंबर ऑफ एक्झिस्टिंग कमिटी. एक्झिस्टिंग कमिटी पैकी कुठल्याही व्यक्तीला तुम्ही रिटर्निंग ऑफिसर म्हणून अपॉइंट करू शकत नाही. फेअर आणि ट्रान्सपरन्सी ठेवायची आहे, प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो करायचं आहे, रूल ऑफ लॉ फॉलो करायचं आहे, म्हणून हे सर्व तत्व जे आहेत ते आलेले आहे. ह्या बेसिसवरती रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट करायचा. रिटर्निंग ऑफिसर अजून कोण नसू शकतं? तर ऑडिटर तुमच्या सोसायटीचा असेल त्याला तुम्ही रिटर्निंग ऑफिसर करायचं नाही आहे, किंवा मॅनेजर असेल, एम्प्लॉई असेल, त्याला रिटर्निंग ऑफिसर करायचं नाही आहे. म्हणजे थोडक्यात सोसायटीचा मेंबर पाहिजे पण तो मेंबरने इलेक्शन कंटेस्ट नाही केले पाहिजे किंवा तो एक्झिस्टिंग कमिटीमध्ये नाही पाहिजे, त्याला आपण रिटर्निंग ऑफिसर करू शकतो. जर आपल्याला शक्य नसेल, समजा आपल्याकडे रिटर्निंग ऑफिसर कोण तयार होत नसेल, तर देन अगोदरचा जो आपला लॉ आहे तो स्टेट कॉपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटीच्या एम्पॅनलमेंटमध्ये जे रिटर्निंग ऑफिसर्स आहेत आणि जे ज्यांना डिस्ट्रिक्ट डिव्हिजनल जॉईंट रजिस्टरची आहे मान्यता, मग त्यांच्या थ्रू आपण जे आहेत रिटर्निंग ऑफिसर्स अपॉइंट करून आपलं इलेक्शन कंडक्ट करू शकतो. तो वी हॅव बोथ द ऑप्शन्स ओपन फॉर द रिटर्निंग ऑफिसर. पण हा रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट करायचा केव्हा? समजा आपलं टेन्युअर जे आहे आपल्या एक्झिस्टिंग कमिटीचं ते आपलं संपुष्टात येत आहे, तर त्याच्या 2 महिने 60 डेज अगोदर आपल्याला रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट करायचा आहे. बट असं करू नका, सर्वांना आपल्याला एक विनंती आहे की 60 डेज बाकी आहेत आणि बरोबर तुम्ही 61 डेज बाकी आहेत आणि तुम्ही रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट करताय, अशी घाई करू नका. जनरली 3 महिने अगोदरच रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट करून घ्यायचा. त्याचं रिझन असं की रिटर्निंग ऑफिसरला एक कंपल्सरी क्रायटेरिया आहे, मॅन्डेटरी क्रायटेरिया आहे, की दॅट ही शुड अंडर गो ट्रेनिंग. त्यांनी ट्रेनिंग घेतली पाहिजे. कुठे घेतली पाहिजे? तर डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन जे आहेत आपल्या ज्युरिस्डिक्शन मधले, तर त्या ज्युरिस्डिक्शन मधल्या फेडरेशनकडे तुम्ही ट्रेनिंग घेणं कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे. आणि ती ट्रेनिंग तिथे तुम्ही घेऊ शकता किंवा अदर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे नोटिफाईड बाय द स्टेट आहे तिथेही तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. पण ट्रेनिंग घेतल्यानंतरच तुम्ही रिटर्निंग ऑफिसरचं कार्य जे आहे ते सुरू करू शकता. म्हणून आपण एक रिक्वेस्ट करतो की 3 महिने अगोदर, म्हणजे 2 60 डेजची वाट न बघता,
की आपण एक थोडं अगोदर रिटर्निंग ऑफिसरला अपॉइंट करायचं आणि मग रिटर्निंग ऑफिसरची ट्रेनिंग जी आहे ती एक संडेला सॅटर्डे संडेला फेडरेशनचे क्लासेस असतात त्यासाठी मग त्या क्लासेसमध्ये इव्हन दॅट रिटर्निंग ऑफिसर अँड द पदाधिकारी ऑल्सो कॅन पार्टिसिपेट आणि ते पार्टिसिपेट करून ते रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट करू शकतात. हे झालं रिटर्निंग ऑफिसरचं. आणि मग अगोदर अजून एक कुठली तरी गोष्ट करायची आहे. आपल्याला दोन गोष्टी अगोदर करायची आहेत. बिफोर 60 डेज वी हॅव टू डू टू थिंग्स. वन इज अपॉइंटमेंट ऑफ रिटर्निंग ऑफिसर अँड सेकंड वन इज द प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटरची जी यादी आहे ती नोटीस बोर्डावरती लावायची आहे. प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटर्स आपल्याकडे जे आहेत त्यांची एक यादी बनवायची आहे. ही जी ड्युटी आहे ती सेक्रेटरीवरती ठेवलेली आहे किंवा ऑथोराइज ऑफिसर असेल तर ऑथोराइज ऑफिसरनी काम करायचं आहे. मग त्यांनी ती जी लिस्ट आहे प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटर्स ते E3 फॉर्म मध्ये जी आपल्याकडे मिळतं तर ती फॉर्म्सची जी यादी आहे ती नोटीस बोर्डावरती लावून ठेवायची आहे, डिस्प्ले करायची आहे, पब्लिक करायची आहे. फक्त नोटीस बोर्डवर लावून ठेवायची आहे का तर नाही. तर अजून दोन गोष्टी करायच्या आहेत. एव्हरी मेंबरला म्हणजे प्रत्येक मेंबरला ती कॉपी जी आहे ती आपल्याला त्याला पोचवायची आहे. तर कशी पोचवणार तर हँड डिलिव्हरी आपण करू शकतो पण एक्नॉलेजमेंट घेणं कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. किंवा रजिस्टर रेडी पोस्ट आपले कुरियर ऑप्शन्स आहेत त्यांनी आपण करू शकतो. हे नाही झालं तर इलेक्ट्रॉनिक मोडनी देखील आपण करू शकतो. त्यामध्ये आपण एक रिक्वेस्ट करतो की वेन यू डू बाय इलेक्ट्रॉनिक मोड ईमेल कंपल्सरी ठेवावा. जर आपण व्हॉट्सअपवरती त्यांना पाठवणार असू तर एक ईमेल पण सेंड करून ठेवावा आणि मग तुम्ही व्हॉट्सअपही करू शकता. तर ह्या इलेक्ट्रॉनिक मोडवरती तुम्ही ती कॉपीज देखील पाठवू शकता. मग हे दोन कार्य जे आहेत ते आपल्याला सुरुवातीला करायचे आहेत. रिटर्निंग ऑफिसर खुर्चीवर बसायच्या अगोदर हे दोन कार्य आपल्याला करायचे आहे. मग आता इथे रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती झालेली आहे. तुम्ही प्रोव्हिजनल लिस्ट जी आहे ती नोटीस बोर्डावरती लावलेली आहे. बिफोर 60 डेज हे तुमचा कार्यक्रम झालेले आहे. देन वॉट? मग देन इट इज अ ड्युटी ऑन ऑल द मेंबर्स. आता नोटीस बोर्डावरती प्रोव्हिजनल लिस्ट वोटर्सची यादी लागल्यावरती सर्व मेंबर्सनी ती बघितलेली आहे आणि बघितल्यावरती त्याच्यामध्ये काही क्लेम्स आहेत, काही ऑब्जेक्शन्स आहेत, काही करेक्शन्स आहेत. देन दॅट क्लेम्स ऑब्जेक्शन करेक्शन्स हॅव टू बी रिटर्न टू द रिटर्निंग ऑफिसर. सो एनी मेंबर इवन इफ ही मे बी एन मेंबर, ही मे बी अ जॉईंट मेंबर, ही मे बी एन असोसिएट मेंबर ऑर ही मे बी अ प्रोव्हिजनल मेंबर कॅन राईट टू द रिटर्निंग ऑफिसर स्टेटिंग दॅट देर आर करेक्शन्स, देर आर क्लेम्स, देर आर ऑब्जेक्शन्स टू इन दिस प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटर्स. आणि खाली त्यांनी ग्राउंड स्पेसिफाय करायचे आहेत. नुसतं म्हणायचं नाहीये की ते क्लेम्स आहेत म्हणून. द रिझनिंग द्यायचं आहे की वाय ऑन व्हॉट ग्राउंड दीज आर क्लेम्स, दीज सजेशन्स आर देअर. तर हे सगळे ग्राउंड स्पेसिफाय करून ते जे रिटर्न इन रायटिंग मध्ये रिटर्निंग ऑफिसरला सबमिट करायचं आहे. कधीपर्यंत सबमिट करायचं आहे? प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटरची यादी नोटीस बोर्डावरती लागल्यापासून विदिन 10 डेज ऑल द मेंबर्स कडे ही ड्युटी आहे. दे हॅव टू डू दिस विदिन 10 डेज. त्याच्यानंतर घेतलेले क्लेम्स, ऑब्जेक्शन, सजेशन्स एंटरटेन केले जाणार नाही. नाव रिटर्निंग ऑफिसरकडे सगळे क्लेम्स, सजेशन, ऑब्जेक्शन आलेले आहेत. मग त्यांनी काय करायचं? त्यांनी फॉलोइंग द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस त्यांनी ते क्लेम्स, ऑब्जेक्शन, सजेशन्स, जे काय करेक्शन्स आहेत त्यावरती एन्क्वायरी कंडक्ट करायची. आणि एन्क्वायरी कंडक्ट करून त्यांनी त्याचं डिसिजन जे आहे त्या ज्या मेंबरनी त्यांना कळवलेलं आहे त्या मेंबरला ते रिव्हर्ट करून त्यांना सांगायचं आहे की तुमचे क्लेम्स, ऑब्जेक्शन, सजेशन्स आम्ही स्वीकृत केलेले आहेत का तुमचे ऑब्जेक्शन जे आहे ते आम्ही रिजेक्ट केलेले आहेत. ते त्या मेंबरला आपल्याला कळवायचं आहे, रिटर्निंग ऑफिसरला कळवायचं आहे. कधी कळवायचं आहे? विदिन 10 डेज ऑफ दॅट क्लेम ऑब्जेक्शनची जी लास्ट डेट आहे त्यापासून 10 दिवसाच्या आतमध्ये ते करायचं आहे. हे झालं आपल्याला क्लेम्स ऑब्जेक्शन बद्दल. नाव दुसरं एक काम आहे जे प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटर्स आपली नोटीस बोर्डावरती लागल्यावरती देर इज वन मोर ड्युटी विच इज देअर ऑन द मेंबर्स. वॉट इज दॅट ड्युटी? दॅट ड्युटी इज इफ द मेंबर वॉन्ट्स टू ट्रान्सफर हिज वोटिंग राईट ऑर इलेक्शन राईट देन ही हॅज टू राईट इट टू द रिटर्निंग ऑफिसर स्टेटिंग दॅट की माय कन्सेंट इज देअर फॉर ट्रान्सफर ऑफ माय वोटिंग राईट्स. 10 दिवसाच्या आत प्रोव्हिजनल लिस्ट लागल्यापासून त्यांनी ते कळवायचं आहे की मी माझे वोटिंग राईट्स जे आहेत ते जॉईंट मेंबरला किंवा असोसिएट मेंबरला हे ट्रान्सफर केलेले आहे. हे आपल्याला रिटर्निंग ऑफिसरला हेही कळवायचं आहे. आणि मग रिटर्निंग ऑफिसरनी क्लेम्स, ऑब्जेक्शन्स डिसाईड झाल्यावरती किंवा हे ट्रान्सफरचे सगळे जे वोटिंग राईट्स ऍप्लिकेशन आल्यावरती त्यानंतर त्यांनी फायनल यादी जी आहे ज्याला आपण बोलतो फायनल लिस्ट ऑफ वोटर्स फॉर्म E31 मध्ये जे आहे ती फॉर्म फायनल लिस्ट ऑफ वोटर्स जी आहे ती पब्लिश करायची आहे. पब्लिश इट ऑन द नोटीस बोर्ड आणि सेम प्रोसेस टू ऑल द मेंबर्स इलेक्ट्रॉनिकली फॉर्म मध्ये आपणही देऊ शकतो. तर पब्लिश करायची आहे फायनल लिस्ट ऑफ वोटर्स.
मग आता फायनल लिस्ट ऑफ वोटर्स जी आहे ती तुमच्या बोर्डावरती तिथे आलेली आहे. मग त्यानंतरचं कार्य कुठलं आहे? फायनल लिस्ट ऑफ वोटर्स लागल्यापासून मग आहे की फायनल इलेक्शन रिटर्निंग ऑफिसर जो आहे तो त्यांनी इलेक्शन प्रोग्राम जो आहे तो आता डिक्लेअर करायचा आहे. इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर करण्यासाठी त्याला विदिन 7 days असा तिथे टाइम पिरियड दिलेला आहे. ज्या वेळेला त्यांनी फायनल लिस्ट ऑफ वोटर्स लावली तिथे नोटीस बोर्डवर पब्लिश केली त्यापासून विदिन 7 days ही हॅज टू पब्लिश द इलेक्शन प्रोग्राम. आणि इलेक्शन प्रोग्राम पब्लिश झाल्यावरती नाव 5 दिवसाच्या आतमध्ये विदिन 5 days एव्हरी कॅन्डिडेट हॅज टू फिल द नॉमिनेशन फॉर्म्स. म्हणजे जे नॉमिनेशन आपल्याला इलेक्शन मध्ये जर आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्याला नॉमिनेशन फॉर्म्स जे आहेत दॅट इज फॉर्म E5. तर फॉर्म E5 च्या फॉर्मॅटमध्ये तो फॉर्म भरून आपल्याला रिटर्निंग ऑफिसरला द्यायचा आहे. दॅट इज विदिन 5 days फ्रॉम द डिक्लेरेशन ऑफ द इलेक्शन प्रोग्राम. विदिन 5 days करायचा आहे. तो जो इलेक्शन फॉर्म असतो जर आपण पाहिला फॉर्म E5 तर त्याच्यामध्ये खाली प्रपोज बाय सेकंडेड बाय पण असतो. तर ती काळजी घ्यायची की ज्या वेळेला आपण सह्या करतो त्यावेळेला आपल्याला अजून 2 लोकांनी मान्यता दिली पाहिजे. वन इज प्रपोज बाय आणि सेकंडेड बाय. जर कोण कास्ट सर्टिफिकेट कास्टच्या कॅटेगरीमध्ये रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये पार्टिसिपेट करत असेल तर देन ही हॅज टू ऑल्सो अटॅच द कास्ट सर्टिफिकेट. तर ते दॅट इज ऑल्सो मॅन्डेटरी रिक्वायरमेंट. तर फॉर्म E5 मध्ये त्यांना ते सबमिट करायचं आहे. हे प्रपोज्ड बाय आणि सेकंडेड बायची एक छोटीशी गोष्ट आहे ती आपण थोडीशी शेअर करूया की आपल्या सर्वांना प्रेसिडेंटचे इलेक्शन तर माहिती असतील की प्रेसिडेंट इलेक्शन होतात 5-5 वर्ष. ही इज नॉट नॉमिनेटेड, ही इज अन इलेक्टेड मेंबर. बरोबर ना? रिपब्लिकचं आपण डेफिनेशन पाहिलं. आणि प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी व्हॉट इज द क्वालिफिकेशन, क्वालिफाईंग क्रायटेरिया? तर क्वालिफाईंग क्रायटेरिया ऑब्व्हियसली ही शुड बी अ सिटिझन ऑफ इंडिया, पहिला क्रायटेरिया आहे. तर एज लिमिट 35 years आहे तिकडे. एज लिमिट किती पाहिजे? मिनिमम 35 years पाहिजे. आणि ही शुड बी एलिजिबल टू बी अ मेंबर ऑफ द लोकसभा, हाऊस ऑफ पीपल असं म्हटलेलं आहे. पण समजा हे क्वालिफिकेशन 3 जर कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला दिलेले आहे तर प्रत्येक जण फॉर्म भरेल ना प्रेसिडेंटचे. बरोबर, तुम्ही आणि मी पण फॉर्म भरू शकतो. आपण पण 35 वयाच्या पुढे आहोत, सिटिझन ऑफ इंडिया आहोत, लोकसभेसाठी आपण एलिजिबल कॅन्डिडेट आहोत, आपणही भरू शकतो. मग सगळेजण का नाही भरत तो फॉर्म? कारण तिकडे खाली रूल्स मध्ये असं दिलं आहे की 50 खासदार जे आहेत त्यांचे प्रपोज बाय सेकंडेड बाय लागतं, डेपॉझिटही भरावं लागतं. आपल्याला एक खासदार सही देणार नाही तर कुठे आपण 50 खासदार गोळा करू? सो दॅट इज द क्रायटेरिया. म्हणून ज्या वेळेला आपण इकडे नॉमिनेशन भरतो सोसायटीमध्ये त्यावेळेला 1 प्रपोज्ड बाय आणि 1 सेकंडेड बाय, ऍटलीस्ट 2 लोकांना तरी आपल्या पाठीशी ठेवायचं आणि मगच फॉर्म जो आहे तो आपला. तर हे झालं आपल्या E5 मध्ये आपण नॉमिनेशनचे फॉर्म्स जे आहेत ते सबमिट केले रिटर्निंग ऑफिसरला. आता रिटर्निंग ऑफिसरने काय करायचं, ते जे जसे जसे फॉर्म्स त्याच्याकडे येतील तसे तसे त्याच्यावरती सिरियल नंबर टाकायचे. समजा आज पहिला आला तर 1 नंबर सिरियल, असे सिरियल नंबर टाकायचे. टाइम आणि डेट पण इनकॉर्पोरेट करायचं आणि एक्नॉलेज करून एक कॉपी एक्नॉलेज करून त्याला देऊन टाकायची. विदिन 5 days हे सगळे फॉर्म्स जे आहेत ते कलेक्ट करायचे. 5 days झाल्यावरती इमिजिएटली 6th day त्यांनी स्क्रुटिनी करायचं आणि ती जी लिस्ट आहे, लिस्ट ऑफ नॉमिनेशन जी आहे ती त्यांनी पब्लिश करून ठेवायची. आता ती लिस्ट पब्लिश करायची आहे. बरोबर, आणि लिस्ट पब्लिश केल्यावरती त्यानंतर 15 दिवसाचा टाइम आहे. ज्या ज्या लोकांनी नॉमिनेशन फॉर्म्स भरलेले आहेत त्यांना 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे की जर आपले नॉमिनेशन आपल्याला परत घ्यायचे आहेत, आपल्याला जर आपल्या कॅन्डिडेटचं परत घ्यायचं असेल तर आपल्याकडे 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे. आणि 15 दिवसाच्या आतमध्ये आपण फॉर्म E6 द्वारे ते आपले जे नॉमिनेशन फॉर्म्स आहेत ते रिटर्न घेऊ शकतो. E6 झाला त्यानंतर 15 दिवसानंतर काय करायचं आहे, मग 16 दिवशी जी आहे ती फायनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स जी आहे ती नोटीस बोर्डवरती पब्लिश होणार. नाव दिस इज द फायनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स. ऑल द कॅन्डिडेट्स विल नाव दी ऑल द कॅन्डिडेट ज्यांची ज्यांची नावं आहेत दे विल कंटेस्ट द इलेक्शन. नाव हे झाल्यावरती एकदा ती फायनल लिस्ट लागल्यावरती त्यानंतर स्पेशल जनरल बॉडी मिटिंग रिटर्निंग ऑफिसरला कंडक्ट करायची आहे. फॉर व्हॉट? फॉर कंडक्टिंग द इलेक्शन पोल्स. बरोबर, मग त्यासाठी स्पेशल जनरल बॉडी मिटिंग करायची आहे. व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ दॅट स्पेशल जनरल बॉडी मिटिंग? इट शुड नॉट बी लेस दॅन 7 days अँड नॉट मोर दॅन 15 days. ठीक आहे, हे आपल्याला एक थोडस लक्षात ठेवायचं आहे. मग त्यावेळेला त्या स्पेशल जनरल बॉडी मिटिंग मध्ये त्यांना इलेक्शन कंडक्ट करायचे आहे. नाव ज्या वेळेला फायनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स देतात त्यावेळेला त्यांना सिम्बॉल्सही अलॉट करू शकतो. समजा आपल्याला वाटले की आपल्याला सिम्बॉल्सवर कंटेस्ट करायचं आहे तर त्यांना सिम्बॉल्सही आपल्याला राईट हँड साईडला आपण ते ठेवू शकतो आणि त्या लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स मध्ये राईट हँड साईडला सिम्बॉल ऑल्सो कॅन बी अलॉटेड. पण ते पॉलिटिकल सिम्बॉल्स कॅनॉट बी अलॉटेड. जे पॉलिटिकल पार्टीजचे सिम्बॉल्स आहेत
ते आपण त्यांना द्यायचे नाही आहेत, रिटर्निंग ऑफिसरला ते द्यायचे नाही आहे. तर अशा तऱ्हेने जर समजा आपल्याकडे बायलॉ नंबर 114 मध्ये एक चार्ट दिलेला आहे की व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ द मॅनेजिंग कमिटी. सपोज 100 मेंबर्स असतील तर 11 कमिटी मेंबर पाहिजे. समजा 101 ते 200 मेंबर आपल्याकडे असतील, 101 पुढे किंवा 200 पर्यंत, तर आपण 13 मेंबर्स आपण ठेवू शकतो कमिटीमध्ये. आणि जर 200 पुढे असतील म्हणजे 201 to 300 असतील, तर मग आपण 15 मेंबर्स जे आहेत ते आपण कमिटीमध्ये ठेवू शकतो. तर नाव वी आर टॉकिंग अबाउट 250 लेस मेंबर्स, मग आपण 15 मेंबर पर्यंत आपण रिस्ट्रिक्ट राहूया. आणि इन दॅट ऑल्सो रिझर्व्ड कॅटेगरीचा सगळा चार्ट दिलेला आहे की वन तुमचा ओबीसी मेंबर आहे, वन एससी एसटी आहे, वन VJNT आहे आणि दोन वुमेन, असे पाच मेंबर्स जे आहेत त्या सीट आपल्याला ह्या स्पेशल कॅटेगरीसाठी रिझर्व ठेवायच्या आहे. तर बेस्ड ऑन दिस सपोज आपल्याला 11 कमिटी मेंबर निवडायचे आहे आणि आपल्याकडे लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स जे आहेत ते 10 आले, म्हणजे लेस दॅन 11 आले, तर देन वेदर इलेक्शन्स आर रिक्वायर्ड. नाव इन दिस केस इलेक्शन्स आर नॉट रिक्वायर्ड बिकॉज कंटेस्टिंग कॅन्डिडेट्सचा जो फिगर आहे दॅट इज लेस दॅन ऑफ द कमिटी स्ट्रेंथ. मग इन दॅट केस, इन दॅट स्पेशल जनरल बॉडी मीटिंग इट विल बी अनाउन्स दॅट ऑल द मेंबर्स आर ड्युली इलेक्टेड. बरोबर ना? सगळे मेंबर्स इलेक्ट हो झालेले आहेत, मग हे त्या मीटिंगमध्ये अनाउन्स करायचं. बट सपोज उलटा आहे, वाईस वर्स आहे की बाबा 11 मेंबरची कमिटी आहे आणि जास्त आपल्याकडे लोक कंटेस्ट करत आहेत, मग इलेक्शन्स घेणं गरजेचं आहे. मग इन दॅट स्पेशल जनरल बॉडी मीटिंग इलेक्शन्स जे आहेत रिटर्निंग ऑफिसरला कंडक्ट करायचे आहे. हाऊ वी विल कंडक्ट द इलेक्शन्स? सेम आपल्या इलेक्शन प्रोसेस सारखी, ते बॅलेट बॉक्स आहे, तो बॅलेट बॉक्स पहिला रिकामी करून दाखवायचा सर्व मेंबर्सना, मग तो सील करायचा त्या सर्व मेंबरच्या समोर, मग बॅलेट पेपर्स जे आहेत ते तयार करायचे, प्रत्येक कॅन्डिडेटचं नाव सिम्बॉल असं लिस्ट तयार करायची आणि मग ती लिस्ट जी आहे ती प्रत्येक मेंबरला द्यायची आणि देन दॅट मेंबर विल वोट फॉर ज्याला त्याला वोट करायचं असेल, त्या वोट त्या कमिटी स्ट्रेंथ प्रमाणे ते वोटिंग करणार. आणि हे सर्व वोटिंग झाल्यावरती जनरली त्याच दिवशी जे आहे, म्हणजे आपण रेकमेंड करतो की त्याच दिवशी तुम्ही वोटिंग जी आहे ती काउंट करून घ्यायची आणि काउंट झालेल्या वोटवरती त्याच दिवशी जो आहे तो इलेक्शनचा निर्णय देऊन टाकायचा. आपल्याकडे रूल्सने आपल्याला सांगितलेलं आहे की मॅक्स तुम्ही 3 डेज पर्यंत हे करू शकता, म्हणजे 3 डेजच्या आतमध्ये तुम्हाला हे करायचं आहे. ज्या दिवशी आपल्याला स्पेशल जनरल बॉडी मीटिंग घेतली त्या 3 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला काउंटिंग करून रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करायचा आहे. आणि रिटर्निंग ऑफिसरला फॉर्म E17 दिलेला आहे, तो E17 मध्ये त्याला रिझल्ट जे आहे ते डिक्लेअर करून तिथे पब्लिश करायचे आहेत नोटीस बोर्डवरती. कॉपी जी आहे ती रजिस्ट्रारला त्यांनी सबमिट करायची आहे. रजिस्ट्रारला कॉपी 2 दिवसामध्ये सबमिट झाल्यावरती रजिस्ट्रारकडे ड्युटी कास्ट आहे की विदिन 15 डेज ही हॅज टू फॉर्म द कमिटी, म्हणजे त्यांनी एक मीटिंग घेऊन कमिटीची जी आहे ती स्थापना करून द्यायची आहे, असं रजिस्ट्रारकडे 15 दिवसाच्या आतमध्ये ते अत्यारीमध्ये दिलेलं आहे. तर ही सर्व प्रोसेस जी आहे ती आपल्याला इलेक्शन रूल्समध्ये 2021च्या रूल्समध्ये, एप्रिल 2021च्या रूल्समध्ये सर्व प्रोसिजर दिलेली आहे डिटेलमध्ये. आणि ह्याचेच आपण जे डिस्ट्रिक्ट फेडरेशन आहेत ते कोर्सेस कंडक्ट करणार आहेत आणि या स्वरूपामध्ये आपल्याला रिटर्निंग ऑफिसरला ट्रेनिंग देणार आहेत की त्यांनी आपलं कार्य जे आहे ते कुठल्या पद्धतीमध्ये करायचं आहे. तर थोडक्यात आपण हे इलेक्शनचे रूल्स जे आहेत ते समजण्याचा प्रयत्न केला आणि आपण ह्याला कॉन्स्टिट्यूशनशी रिलेट करायचा प्रयत्न केला. ज्या वेळेला आपण परत कॉन्स्टिट्यूशनचं नाव घेतो त्यावेळेला आपण एक सब्जेक्ट होता, एक क्वेरी आपल्याकडे आली होती की वेदर दिस राईट टू वोट इज अ फंडामेंटल राईट ऑर नॉट, तर त्यावरती एक जजमेंट, रिसेंट जजमेंट January 2020 आलेला आहे. चीफ जस्टिस आपले बोबडे साहेब जे होते, ऑनरेबल चीफ जस्टिस बोबडे साहेब यांचं जजमेंट आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं तिकडे एक पिटिशन आली होती की जे ईव्हीएम मशीन्स आहेत त्यांना ते जे आहे त्याचा वापर नको करण्यात यावा ह्या तुमच्या इलेक्शनमध्ये बिकॉज इट इज व्हायोलेटिंग द फंडामेंटल राईट. नाव बोबडे साहेबांनी त्या लॉयरना विचारलं होतं की वेदर राईट टू वोट इज अ फंडामेंटल राईट आणि जर फंडामेंटल राईट आहे तर ते कुठल्या पुस्तकात दिलेलं आहे ते आम्हाला तुम्ही दाखवण्यात यावं. सो त्यांनी सांगितलं, तिथे सांगितलेलं आहे की राईट टू वोट इज नॉट अ फंडामेंटल राईट बट इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल राईट. वाय कॉन्स्टिट्यूशनल राईट? तुम्ही जर आर्टिकल 326 रेफर केलं कॉन्स्टिट्यूशन मधलं, त्याला आपण अडल्ट सफरेज बोलतो, ते अडल्ट सफरेज सांगतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये 18 वर्षाच्या वरती जर असतील तर त्यांना इलेक्शनचे अधिकार आहेत. वी आर टॉकिंग अबाउट लोकसभा राज्यसभेचे इलेक्शन, आपण कॉन्स्टिट्यूशनल इलेक्शन बद्दल बोलत आहोत. आणि मग ते जे इलेक्शन्स मध्ये आपण बोलतो इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे आर्टिकल 326 मध्ये. पूर्वी ते वय 21 होतं, 61st अमेंडमेंट झाली होती 1988 मध्ये, त्यावरती ते 18 करण्यात आलं होतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये.
तर तो एक आहे की इट इज नॉट अ फंडामेंटल राईट बट इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल राईट अँड इट इज नेव्हर लेस दॅन अ फंडामेंटल राईट. वाय वी से दॅट इट इज नेव्हर लेस दॅन फंडामेंटल राईट? बिकॉज तुम्ही जर पीयूसीएलचं जजमेंट बघितलं, पीयूसीएल वर्सेस युनियन ऑफ इंडियाचं जे जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये जिथे नोटा जो आहे एस्टॅब्लिश झाला होता, तर ते नोटा एस्टॅब्लिश करताना ऑलमोस्ट सुप्रीम कोर्टानी एपेक्स कोर्टानी टुवर्ड्स फंडामेंटल राईट, राईट टू वोटला घेऊन गेले होते, तिथपर्यंत जाऊन पोचलं होतं. तर पुढे येणारा जो काळ आहे तो आपल्याला अजून काही गोष्टी जजमेंट्स आहेत ते प्रूव्ह करून देईल. बट हा एक थोडासा संदर्भ आहे कॉन्स्टिट्यूशन मधला. आणि दुसरा एक संदर्भ आहे, ज्यावेळेला आपण इलेक्शन ऑफिसर रिटर्निंग ऑफिसरची ट्रेनिंग कंडक्ट करतो, ज्यावेळेला आपण मॅनेजरल ट्रेनिंग फेडरेशन मधला कंडक्ट करतो, त्यावेळेला एक गोष्ट आपण प्रामुख्याने सांगतो की कधीही पदाधिकारी म्हणजे ऑफिस बेअरर्स होण्यासाठी म्हणजे नुसतं ऑफिस बेअरर्स झाल्यावरतीच आपल्याला सोसायटीचं कार्य करायचं आहे असं कुठेही रेस्ट्रिक्ट केलेलं नाही आहे. सोसायटीचं कार्य जे आहे ते ऑफिस बेअरर्स नसून सुद्धा आपण करू शकतो. उलटा ऑफिस बेअरर झाल्यावरती आपण बघितलेलं आहे, लास्ट लेक्चरमध्ये पण आपण डिस्कस केलेलं आहे, द एन्टायर लोड इज ऑन द शोल्डर्स ऑफ द मॅनेजिंग कमिटी. जे सोसायटीचं मॅनेजमेंट आहे दॅट इज एन्टायर वेस्ट इन द मॅनेजमेंट ऑफ इव्हेंट एन्टायर वेस्ट इन द मॅनेजिंग कमिटी, असं आपण लास्ट लेक्चरमध्येही तिथे आपण पाहिलं होतं. आणि यासाठी आपण नेहमी कधी पण आपण ज्यावेळेला लेक्चर्स कंडक्ट करतो कॉन्स्टिट्यूशनचे, त्यावेळेला आपण इंदिरा गांधीजींचं एक उदाहरण देतो. प्रामुख्याने 1971 मध्ये वास्ट मेजॉरिटीनी निवडून आल्या होत्या 1971 मध्ये, त्याच्या अगोदर त्यांना गुंगी गुडिया म्हणत होते, पण 1971 इलेक्शन मध्ये 352 सीट्स मिळाल्या होत्या. 352 सीट्स मिळाल्यानंतर गुंगी गुडिया जे म्हणणारे लोक होते ते म्हणत होते की इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया असं म्हणण्यात येत होतं. पण 1971 ला एवढ्या बहुमताने जिंकून येऊन सुद्धा एक पिटिशन उभं राहिलं राजनारायणचं, आणि त्या पिटिशन मध्ये अलाहाबाद हायकोर्टमध्ये जस्टिस जगमोहनलाल सिन्हानी 12 जून 1975 ला निर्णय दिला की इंदिरा गांधीजींनी जे माल प्रॅक्टिसेस केलेले आहेत इलेक्शनमध्ये त्यासाठी त्यांना डिबार करण्यात येत आहे. 6 वर्षासाठी त्यांना डिबार करण्यात आला. त्यानंतर 25 जून 1975 आपल्याला इमर्जन्सी सर्वांना माहिती असेल, रातोरात इमर्जन्सी लावण्यात आली होती. 19 महिन्यामध्ये इमर्जन्सी चालली होती. 1977 परत ज्यावेळेला इलेक्शन झाले इमर्जन्सी उठल्यावरती, त्यावेळेला जी इंदिरा गांधी जी मॅक्सिमम वोटनी निवडून आली होती ती 1977 परत पडल्या आणि जनता दलचं मोरारजी देसाईंचं सरकार जे आहे ते परत आलं. पण ज्यावेळेला मोरारजी देसाईंचं सरकार आलं त्यावेळेला इंदिरा गांधीजीने असं नाही म्हटलं की आम्ही काम करणार नाही आहे. त्यावेळेला बिहारमध्ये बेलची नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये ज्यावेळेला फायरिंग झाली होती आणि 11 मागासवर्गीय लोकांवरती जेव्हा फायरिंग होऊन मृत्यू झाले होते, त्यावेळेला 3 दिवस लागली होती ती खबर दिल्लीमध्ये येण्यासाठी. ज्यावेळेला खबर दिल्लीमध्ये आली त्यावेळेला इंदिरा गांधीजींनी ठरवलं की पहिल्याच क्षणाला त्यांनी ठरवलं की मी त्या गावाला व्हिजिट करणार आहे. पावसाचे दिवस चालले होते आणि 60 वर्षाची इंदिरा गांधीजी आपल्या जीपमधना निघाली होती. शेतामधना जेव्हा जीप चालली होती तेव्हा जीप रुतली होती, त्यानंतर ट्रॅक्टर बोलवला गेला. 60 वर्षाची बाई ट्रॅक्टरवर बसली होती, ट्रॅक्टर पुढे चालत होता. ज्यावेळेला नदी आली, नदी पार करायची होती, त्यावेळेला हत्तीनी बोलवलं. हत्तीवर बसून 60 वर्षाची इंदिरा गांधीजी त्या गावात पोचल्या आणि ते त्या जी टर्निंग पॉईंट आपण जो बोलतो बेलची गावातला इंदिरा गांधीजींचा, 2 वर्ष फक्त ते सरकार टिकलं. त्यानंतर परत 1980 कमबॅक केला इंदिरा गांधीजींनी. म्हणजे व्हॉट ऑल दिस डिफाइन्स इज की आपल्याला पदाधिकारी व्हायची गरज नाही आहे, कार्य जे आहे ते प्रत्येक मेंबरनी करायचं आहे. सोसायटीची जी जबाबदारी आहे ती सर्व मेंबर्स वरती आहे, ही आपली सोसायटी आहे आणि म्हणून हे आपल्यासाठी हे रूल्स जे आहेत ते फॉर्म्युलेट करून आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटनी दिलेले आहेत. सर्वात कॉन्स्टिट्यूशनच्या अँगल सर्व अँगलनी फिट होणारे असे हे जे रूल्स आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. अशा प्रकारे हे रूल्स आपल्यासमोर आपण जे मांडण्याचा छोटासा एक प्रयत्न केला. या रूलसाठी आपण स्पेशली जी इलेक्शन मध्ये कमिटी होती जी स्थापित झाली होती स्टेट गव्हर्नमेंटनी केली होती त्यांना आपण धन्यवाद देतो. त्यामधली एक कमिटी मधले जे प्रामुख्याने भूमिका घेतलेले आपल्याकडे राजेश लवेकर साहेब जे आहेत रजिस्ट्रार कॉपरेटिव्ह सोसायटी आपल्याकडे आज उपस्थित आहे, त्यांचाही आपण इथे धन्यवाद करतो. आणि त्यानंतर आपल्याकडे जे ऑनरेबल जस्टिस रहमत शेख मॅडम इथे आहेत, डिस्ट्रिक्ट जज नागपूरकडे त्यांचे पोस्टिंग आहे आणि त्यांच्याबद्दल थोडासा एक उल्लेख करून त्यांना 2 शब्द आपण बोलायला सांगूया. त्यांच्याबद्दल उल्लेख इथे प्रामुख्याने ह्यासाठी आपल्याला करायचा आहे कारण त्यांचे काही जजमेंट्स जे आहेत, काही 3-4 जजमेंट जर आपण त्यांचे लँडमार्क काढले तर ते असे आपल्याला वाचत राहण्यासारखे जजमेंट्स आहेत. एक प्रामुख्याने आहे की आपल्या औरंगजेब काळातलं जे कुराण होतं आणि त्या कुराणामध्ये सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेलं ते कुराण होतं, त्याची तस्करी होत होती आणि त्या तस्करी पकडली गेली होती आणि मॅडमकडे त्याची पूर्ण ट्रायल चालली होती, कन्व्हिक्शन झालं होतं आणि ते जे कुराण आहे ते त्यांनी परत आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे हँड ओव्हर केलं होतं, त्यांच्या ऑर्डरनी झालं होतं, जजमेंटनी झालं होतं.
अजून एक प्रामुख्याने केस जी होती मधुर भंडारकरची जी केस आहे ती देखील त्यांच्या अंडरमध्ये झाली होती, तर तो एक मोठा लँडमार्क जजमेंट आहे. अजून एक आहे एन्काउंटरची रामप्रसाद गुप्ताची आपल्या मुंबईमधली झालेली केस आहे ती देखील त्यांच्याकडे झाली होती आणि त्या इथे उपस्थित असल्यामुळेच मुद्दा म्हणून आपण इंदिरा गांधीजींचा उल्लेख केला. कारण जसं इंदिरा गांधीजींना आयर्न लेडी बोलायचे तसे ज्युडिशरीमध्ये मॅडमना आयर्न लेडी असं संबोधलं जातं. आणि ह्या सर्व थोड्याशा पार्श्वभूमीवरती आपण रिक्वेस्ट करतो की मॅडमनी दोन शब्द जे आहेत ते इथे थोडेसे त्यांचा विषय मांडावा आणि मग आपण म्हात्रे सरांकडे हँड ओव्हर करूया. मॅडम प्लीज. मॅडम थँक्यू व्हेरी मच. परब सर, राजेश लवेकर सर, मित्रे सर, ऍडव्होकेट नलावडे सर अँड ऑल द प्रेशियस पार्टिसिपेंट्स, रिअली इट्स व्हेरी प्रेशियस टू मी टू अटेंड. आता तुम्ही सगळ्यांमध्ये बोलले, मी मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न माझा. अरे मॅडम तुम्ही बोला बोला बोला, तुमचा व्हॉइस क्रॅक होता मॅडम. येस मॅडम कंटिन्यू. ऍक्च्युली माझा पर्पज हा होता यामध्ये अटेंड करायचा की मला यामधून या लेक्चर मधून खूप सर्व काही नॉलेज मिळावं. मॅडम ऍक्च्युली लॉग आउट झाले तर जशा त्या येतील आय विल लेट हर इन. येस येस, तोपर्यंत आपण एक अनाउन्समेंट करतोय की वी हॅव पब्लिश द ईमेल आय डी ऑन द चॅट बॉक्स. तुम्ही जर चॅट बॉक्स मध्ये बघितलं तर एक ईमेल आय डी दिलेला आहे. प्रत्येकाने जर आपले काही क्वेरीज असतील तर ते क्वेरीज त्या चॅट बॉक्स मधल्या ईमेल वरती तुम्ही सेंड करू शकता अँड वी विल आन्सर इच अँड एव्हरी क्वेरी. तुमचे जे काही क्वेरीज असतील इलेक्शन संदर्भातले तर ते आम्ही चॅट बॉक्स मधल्या इथे त्या ईमेल आय डी वरती तुम्ही पाठवण्यात येईल. तर ते देण्यात मॅडम आलेले आहेत, परत मॅडम कंटिन्यू करतील. तर खरोखर आजची मीटिंग माझ्यासाठी खूप हेल्पफुल होती. तुमच्या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशन मला डेफिनेटली पुढे जजमेंट देताना, केसेस डिसाईड करताना युजफुल होणार आहेत. खूप सारे अस्पेक्ट तुम्ही डिस्कस केलेले आहेत परब सर, जसे की ऑटोनॉमस पासून फंक्शनिंग ऑफ द सेल्फ गव्हर्नमेंट विदाऊट आउटसाइड कंट्रोल जो आहे आणि जो पर्पज आहे या अमेंडमेंटचा, तो पर्पज हाच आहे की फ्री अँड फेअर ट्रायल, फ्री अँड फेअर इलेक्शन. आणि यामध्ये सोसायटी हॅज टू बी एम्पावर टू डिसाईड अँड टू टेक ऑल द डिसिजन रिगार्डिंग टू देअर सोसायटी अँड द मेंबर्स आर द सुप्रीम. दॅट इज माइट बी अ पर्पज ऑफ दॅट अमेंडमेंट. सो रिअली इन अ रिअल सेन्स द ऑब्जेक्ट अँड पर्पज ऑफ ऑटोनॉमस इज फुलफिल बाय द सेड अमेंडमेंट. तुम्ही सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी अगदी खूप छान पद्धतीने समजून सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं इलेक्शन हा सब्जेक्ट जो आहे मला वाटतं पूर्णपणे क्लिअरली मला समजलेला आहे. सिन्स मेंबर पासून हू हॅज टू बी मेंबर, हू हॅज टू बी कॉन्टेस्टेड इलेक्शन, हू हॅज नॉट बी कॉन्टेस्टेड इलेक्शन, त्याच्यानंतर त्याची प्रोसिजर ऑफ इलेक्शन आणि त्याच्यानंतर अलॉंग विथ द सायटेशन, याचा खूप छान पद्धतीने तुम्ही रेफरन्स दिलेला आहे. आणि खरोखर ही अमेंडमेंट मला वाटतं सोसायटीसाठी खूप युजफुल आहे आणि त्याचं क्रेडिट मला वाटतं हे जे अमेंडमेंट करणारे जे बेंचमार्क आहेत राजेश लेवेकर साहेब आणि अदर कमिटी मेंबर्स, डेफिनेटली द क्रेडिट गोज टू देम. आणि सोसायटी मला वाटतं आता सुप्रीमो झालेली आहे विदाऊट इंटरफिअरिंग ऑफ आउटसाइडर. याच्यामध्ये जसा की करप्शनचा थोडा इश्यू होता, मॅनेजमेंटचा थोडा इश्यू होता, अदर साईड इफेक्ट्स होते, मला वाटतं ते मोस्ट ऑफ द किंवा खूप खूप पद्धत खूप एक्सटेंड मध्ये कमी होती. थोडीशी एक पॉसिबिलिटी राहणार आहे यामध्ये की सोसायटी मधल्या ज्या मेंबर्सला तुम्ही अथॉरिटी देणार आहे त्याच्यावरती प्रेशर, त्याच्यानंतर आणखीन ज्या थोड्या थोड्या लेस त्या आहेत डिमेरिट आणि मेरिट दोन्ही बाजू त्याच्यामध्ये येणार आहेत, तर तिथे सुद्धा त्या प्रिकॉशन घेतलेल्या आहेत असं मला वाटतं. सकाळी मी ते वाचत होते त्याच्यामध्ये स्पेशल जनरल मीटिंग जी आहे त्या स्पेशल जनरल मीटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुद्धा द्वारे घेता येईल असं सुद्धा त्या रूल्स मध्ये काहीतरी दिलेलं आहे. ती फॅसिलिटी सुद्धा या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये त्यांनी विचार करून दिलेली आहे. त्यामुळे आय थिंक सो मुझे असं लगता आहे की ऑल द अस्पेक्ट्स विच एव्हर रिक्वायर्स टू मेक अ सुप्रीम टू द सोसायटी हॅज बीन अचीव. सो थँक्स ऑल ऑफ यू टू हॅव सच अन अपॉर्च्युनिटी फॉर अटेंडिंग दिस मीटिंग and having a lot of knowledge from the said meetings. Thanks a lot, thanks so much all of thank you ma'am. Thank you.
म्हात्रे साहेब यू कॅन कंटिन्यू. आणि हे इलेक्शनचे रूल्स वगैरे जे काय आता इथे मेसेजेस आलेले आहेत त्यांना सर्वांना आपण इथे देऊ की ईमेल वरती आपल्याला ईमेल आयडी त्यांचा पाठवून देऊ. येस सर, येस सर, यू कॅन कंटिन्यू सर. पुन्हा एकदा नमस्कार. आजचा जो रिस्पॉन्स आहे जी आपली 100 कपॅसिटी आहे ती अगदी 10 मिनिटातच फुल झाली. फेसबुक लाईव्ह तसं चालू आहे, तिकडे काही पार्टिसिपंट तिथे भाग घेत आहेत. आणि आजच्या ह्या प्रोग्रामसाठी ऑनरेबल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज रेहमत के शेख मॅडम ज्या उपस्थित राहिल्या, त्या बिझी असताना सुद्धा त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्या वर्कशॉप बद्दल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांना धन्यवाद देतो. तसेच राजेश लवेकर की ज्याने हे जे रूल्स बनवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सुद्धा आज उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांना मी फार धन्यवाद देतोय. तसेच राजा नलावडे, ऍडव्होकेट राजा नलावडे की जे नेहमीच आपल्याला कोऑपरेशन देत असतात, त्या सुद्धा इकडे आहेत इथे, ते सुद्धा इथे उपस्थित राहिले, त्यांचा सुद्धा मी त्यांना पण धन्यवाद देतो. प्रियंका म्हात्रे की आपली हे नेहमी टेक्निकल साईड समजतात की फ्लायर वगैरे त्या प्रियंका म्हात्रे मॅडमच बनवत आहेत. त्याच्यानंतर आज फेसबुक लाईव्ह आहे, त्याच्यानंतर आपलं झूम ॲपवर चाललेला आहे आपला हा प्रोग्राम, लाईव्ह प्रोग्राम. तर त्यांची फार महत्वाचा रोल आहे हा प्रोग्राम सक्सेस करण्यासाठी, त्यांना पण मी धन्यवाद देतो. तसेच आज सगळे आमच्या फेडरेशनचे डायरेक्टर आज इथे प्रेझेंट आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि मान्यवर, मग तुमच्याशिवाय हा प्रोग्राम सक्सेस होऊ शकत नाही. जो आपण मागचा जो लॉकडाऊन झाला एप्रिल मधल्यापासून, एप्रिल 2020 पासून जो लॉकडाऊन झाला आणि तुम्ही जो आम्हाला प्रतिसाद दिला, त्यामुळे आपण हा प्रत्येक महिन्याला आपण एक एक आपलं ही वर्कशॉप कार्यशाळा आपण आयोजित करीत गेलो. तर तुमचा जर सहभाग नसता तर आपण ते करू शकलो नसतो, त्यामुळे तुम्हाला पण मी धन्यवाद देतोय. मला वाटतं राजा नलावडे साहेबांना काहीतरी बोलायचं असेल. धन्यवाद म्हात्रे सर, श्रीप्रसाद सर. आपल्या सर्वांना माहितीये की फार आधीपासूनच आपण ही सिरीज म्हणजे म्हात्रे सरांच्या सहकार्याने असेल किंवा श्रीप्रसाद सरांची टीम असेल त्यांच्या वतीने आपण वेगवेगळे लेक्चर्स आयोजित केलेत. आणि या पूर्ण लेक्चर सिरीज मध्ये हे अजून एक आज आपण एक नव्याने टॉपिक शिकलो, त्याबद्दल म्हात्रे सरांचे आणि श्रीप्रसाद सरांचे हार्दिक आभार. आणि या व्यतिरिक्त इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण सर्व मिळून श्रीप्रसाद सरांचं अभिनंदन करूया. कारण काही दिवसामागेच पूर्वीच श्रीप्रसाद सरांची महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण सहकारी संस्था जे महासंघ आहे ज्याला आपण ती महाराष्ट्र कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन देखील संबोधतो, त्यांची एक्सपर्ट डायरेक्टर म्हणजे तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि श्रीप्रसाद सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डायरेक्टरांच्या सहभागाने हाऊसिंग सोसायट्यांना आता इथून पुढे चांगलं मार्गदर्शन नक्की लाभेल, कायदे सोप्या भाषेत समजले जातील आपण अशी अपेक्षा करूया. आणि पुनश्च एकदा मी श्री सरांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि म्हात्रे सरांचे. थँक्यू. थँक्यू नलावडे सर. थँक्यू ऑल. थँक्यू. थँक्यू म्हात्रे सर. विल कन्क्लूड सर. कन्क्लूड. कन्क्लूड. थँक्यू. थँक्यू ऑल फॉर द पार्टिसिपेशन. आपण ही मीटिंग इथेच कन्क्लूड करतोय. ह्याची जी काय लिंक आहे ती एक लिंक बनवली जाईल, रेकॉर्ड व्हिडिओ आहे आणि मग युट्यूबवरती आपण तीही पोस्ट करू. ज्यांना बघायला नाही मिळाला हा व्हिडिओ आहे तर ते तिथे पाहू शकतात. थँक्यू सो मच.